वेलकम स्टूडेंट्स वेलकम इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जाधव ऑनलाईन हो एज्युकेशन या विद्यार्थी चॅनल आपल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न सहावा बी टू पाच गुणांसाठी असतो तो काय असतो डेव्हलपिंग स्टोरी एक तुम्हाला गोष्ट तयार करायची असते गोष्ट लिहित असताना काही गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल याच्यामध्ये प्रामुख्याने एकतर गोष्टीची सुरुवात दिलेली असते किंवा गोष्टीचा सेवट दिलेला असतो व त्याच्यानुसार तुम्हाला पंधरा ते वीस ओळींची गोष्ट तयार करावी लागते लिहावी लागते गोष्ट लिहित असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गोष्टीला तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे आणि गोष्ट सा साध्या भूतकाळामध्ये सिंपल पास्टेशमध्ये लिहायची आहे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलं एक सुरुवात दिलेली आहे त्या गोष्टीची गणेश लिवड थ्री किलोमीटर्स अवे फ्रॉम हिज स्कूल गणेश त्याच्या शाळेपासून तीन किलोमीटर दूर राहतोय वॉक एव्हरी डे टू स्कूल वॉज व्हेरी हार्ड अँड टाईम कन्झ्युमिंग त्याला शाळेत जायला खूप वेळ लागायचा आणि खूप त्रास पण व्हायचा ती ऑलवेज विश्ड त्याला नेहमी वाटायचं बघा गोष्टीची सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे आणि त्या सुरुवात करून दिलेल्या गोष्टीची गोष्ट कशी लिहायची ते आपण आता पाहतोय बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय गोष्टीला शीर्षक द्यायचंय टायटल द्यायचंय न विसरता आपण गोष्टीला शीर्षक देतोय हेल्प इज द बेस्ट हेल्प सुरुवात गोष्टीची करतोय गणेश लिहिवड थ्री किलोमीटर्स अवे फ्रॉम हिज स्कूल हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे वॉक एव्हरी टू स्कूल वॉज हार्ड अँड टाइम कंझ्युमिंग आणि ही ऑलवेज विड अ बायसिकल त्याला नेहमी वाटायचं आपल्याकडं सायकल असती तर आपल्याकडे सायकल असायला पाहिजे असं त्याला वाटायचं हे गोष्टीचे सुरुवातीचे शब्द आहेत जे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जातात त्याच्यानंतर आपल्याला पॅराग्राफ बदलायचा आणि आहे वन्स वन ऑफ हिज फ्रेंड्स mentioned दॅट ही would सेल हिज ओल्ड बायसिकल for 1000 rupees त्याचा एकदा एक मित्र म्हणाला त्याला त्याची जुनी सायकल हजार रुपयांना विकायची आहे गणेश आस्कड हिज फादर फॉर द मनी आणि मग गणेशने त्याच्या वडिलांना विचारलं की बाबा मला सायकल घेण्यासाठी पैसे द्या त्याच्यानंतर आपण पॅरेग्राफ बदलायचा आणि लिहायचंय हीज फादर अ फार्म वर्कर हाव एवर कुड नॉट मॅनेज द एंटायर अमाऊंट त्याचे वडील शेतकरी असल्यामुळे ते संपूर्ण रक्कम देऊ शकत नव्हते ही अग्रीड टू पे हाफ द सम हे अर्धे रक्कम द्यायला तयार झाले गणेश डिसायडेड दॅट ही वूड मेकअप द रेस्ट ऑफ द अमाऊंट बाय डुईंग समवर्क आणि गणेशने ठरवलं आपण त्यातली आधी रक्कम काहीतरी काम करून जमा करायची कार्यक्रम बदला जॉब ऑफ सेलिंग न्यूज पेपर आणि मग त्याने वर्तमानपत्र विकण्याचं काम हाती घेतलं ही स्टार्टेड गेटिंग अप अर्ली तो सकाळी लवकर उठायला लागला ही वर्क वन आवर अ डे फॉर टू मंथ्स त्याने दोन महिने दररोज एक तास वर्तमानपत्र वाटण्याचं विकण्याचं काम केलं अर्न ऑलमोस्ट रुपीज सेवन हंड्रेड जवळपास त्याला सातशे रुपये त्या दोन महिन्यातल्या कामाचे मिळाले पॅरेग्राफ बदला ही घेव इट टू हिज फादर हू वॉज क्वाईट फ्लिज त्याने ते जमलेले सातशे रुपये वडिलांना दिले वडील खूप आनंदी झाले द बायसिकल वॉज फायनली बॉट शेवटी सायकल आणली गणेश वॉज

अशा पद्धतीने तुम्हाला गोष्ट लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याच्याबद्दल धन्यवाद